जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघे आपल्या टीमसह जयसिंगपूर पोलीस ठाणे हद्दीतील कोल्हापूर सांगली बायपास रस्त्यानं रात्री गस्त घालत असताना बायपास रस्त्यालगत असणाऱ्या हॉटेल कश जवळून एक अज्ञात व्यक्ती मोटरसायकल घेऊन जात असल्याचं निदर्शनास आले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक वाघ यांनी आपल्या टीमसह त्या अज्ञात व्यक्तीकडे चौकशी केली असता तो उडवाउडीची उत्तरे देऊ लागल्यानं त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले व त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यानं गुन्हा केला असल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे जयसिंगपूर पोलिसांनी कुमार तानाजी खैरे वयवर्ष 36 राहणार गणेश तलाजवळ मिरज सध्या राहणार गायकवाड यांच्या घरी तासगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून जयसिंगपूर येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले असल्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ यांनी माहिती दिली. सदरची कारवाई जयसिंगपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल अमोल अवघडे रोहित डावाळे तपासी अंमलदार चव्हाण आदींचा सहभाग होता. काल रात्री गस्त करत असताना मी पोलीस नाईक चव्हाण डीबी पथक असे गस्त करत असताना आम्हाला एक संशयितरित्या जयसिंगपूर बायपास रोडला संशयितरित्या एक इसम गाडी घेऊन जात असताना आढळला. त्याला आम्ही त्या गाडीची कागदपत्र चौकशी केली असं त्यांनी रोडची उत्तर दिली. त्यावेळी आम्ही त्याला पोलीस स्टेशनला घेऊन आलो असता त्यांनी ती गाडी चोरी करून घेऊन जात असलेल्याची कबूल केली. त्यानुसार त्या गाडीवर जयसिंगपूर पोलीस स्टेशनमध्ये गुरुक्रमांक 220/379 हा गुन्हा दाखल होता अज्ञातेविरोधात. त्यानुसार सदर आरोपीस आम्ही अटक करून त्याच्याकडून गाडी जप्त करून घेतली.